नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आजच्या दिवसाच्या चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञानवरील काही प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षाकरिता नेहमी महत्त्वाचे असतील. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक एक. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या 7व्या T20 विश्वकप स्पर्धेत किती संघ सहभागी होणार असल्याची घोषणा नुकतीच ICC ने केली आहे. पर्याय आहेत 10, 13, 16 आणि 20 संघ. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16 संघ. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या 7व्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असल्याची घोषणा ICC ने केली आहे. प्रश्न क्रमांक 2. टिंबटिंब यांची जयंती म्हणून राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. पर्याय आहेत सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सन 2014 पासून लोहपुरुष ओळखले जाणारे पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. वल्लभभाई पटेल हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंगीकरणात मोठे योगदान दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोठे आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजेच ISA याची दुसरी सभा भरवण्यात आली आहे. पर्याय आहेत गुरुग्राम, नवी दिल्ली, मुंबई आणि बँगलोर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. 30 आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजेच ISA याची दुसरी सभा भरवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे. भारताचे अक्षय ऊर्जा मंत्री RK सिंग आणि फ्रान्सचे ब्रुने पिर्सन्स कार्यक्रमाचे सहअध्यक्ष होते. सभेला 400 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही सभा ISA ची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे आणि विविध प्रशासकीय, आर्थिक आणि कार्यक्रमाशी संबंधित मुद्द्याविषयी मार्गदर्शन पुरवते. पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती हा सर्वसामान्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्याकडून सुरुवात करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील गुरुग्राम राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान चे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतरशासकीय संस्था आहे. प्रश्न क्रमांक 4. UNESCO म्हणजेच युनेस्कोच्या वतीने 31 ऑक्टोबर हा जागतिक शहर दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी या दिनाची संकल्पना काय होती? पर्याय आहेत बिल्डिंग सस्टेनेबल आणि रेझिलंट सिटीज, इनोव्हेटिव्ह गव्हर्नन्स, ओपन सिटीज, सिटीज अँड ह्युमिनिटीज, चेंजिंग द वर्ल्ड इनोव्हेशन्स अँड बेटर लाईफ फॉर फ्युचर जनरेशन्स. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चेंजिंग द वर्ल्ड इनोव्हेशन्स अँड बेटर लाईफ फॉर फ्युचर जनरेशन्स. युनेस्कोच्या वतीने 31 ऑक्टोबर हा जागतिक शहर दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस चेंजिंग द वर्ल्ड इनोव्हेशन्स अँड बेटर लाईफ फॉर फ्युचर जनरेशन्स या संकल्पनेखाली पाळला गेला होता. प्रश्न क्रमांक 5. 5वी रोडटेक विषयक आंतरराष्ट्रीय परिषद टिंबटिंब येथे पार पडली. पर्याय आहेत मुंबई, नवी दिल्ली, गुरुग्राम आणि लखनऊ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. 30 ऑक्टोबर रोजी 5वी रोडटेक विषयक आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. सुमारे 2 आठवड्यांपासून चाललेल्या देशव्यापी निषेधादरम्यान लेबेनॉनच्या पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लेबेनॉन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पर्याय आहेत अम्मान, बैरूत, जेराश आणि दमास्कस. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बैरूत. सुमारे 2 आठवड्यापासून चाललेल्या देशव्यापी निषेधादरम्यान लेबेनॉन या राष्ट्राचे पंतप्रधान साद हरिरी यांनी 29 ऑक्टोबर रोजी पदाचा राजीनामा दिला. राजकीय वर्गातल्या प्रचंड भ्रष्टाचाराविरुद्ध आणि 1975 ते 1990 गृहयुद्धानंतर देशातले गंभीर आर्थिक संकट याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केले गेले. बैरूत ही लेबेनॉनची राजधानी आहे. अम्मान जॉर्डनची, दमास्कस सिरियाची राजधानी आहे, तर जेराशी जॉर्डनमधले एक शहर आहे. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय आरोग्य स्थिती म्हणजेच NHP याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्यायची आहेत.
विधान पहिलं, केंद्रीय आरोग्य गुप्तचर विभाग वार्षिक राष्ट्रीय आरोग्य स्थिती नावाचा अहवाल तयार करते. विधान दोन, ताज्या राष्ट्रीय आरोग्य स्थिती 2019 यांच्यानुसार भारतीयांचे आयुर्मान महिलांसाठी 70.2 वर्ष व पुरुषांसाठी 67.4 वर्षावर गेले आहे. पर्याय विधान तीन, 11,320 प्रति चौरस किलोमीटर लोकांसह सर्वाधिक लोकसंख्येची घनता दिल्लीत नोंदवली गेली आहे. वरील कोणते विधान अचूक आहे? आणि पर्याय आहेत 1 आणि 2, 2 आणि 3, फक्त 1 आणि वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. वरील सर्व विधाने अचूक असल्याने पर्याय डी हे त्याचे उत्तर आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने 14वा राष्ट्रीय आरोग्य स्थिती म्हणजेच नॅशनल हेल्थ प्रोफाईल NHP नावाचा अहवाल जाहीर करण्यात आला. हा अहवाल केंद्रीय आरोग्य गुप्तचर विभागाने तयार केलेला आहे. भारतीयांचे आयुर्मान 1970 ते 1975 साली 49.7 वर्षापेक्षाही कमी होते. डेंग्यू आणि चिकनगुनिया हे सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेचे एक मोठे कारण होते. सर्वाधिक लोकसंख्येची घनता दिल्लीत तर अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी घनतेची नोंद झाली आहे. प्रश्न क्रमांक 8, द अनक्वायट रिवर अ बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्रा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत सूर्यकुमार भुयान, भीमान लहाकर, अरूप ज्योती सैकिया, ज्योती गोगोई. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरूप ज्योती सैकिया. अरूप ज्योती सैकिया हे द अनक्वायट रिवर या बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्र या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 9, टिंबटिंब या देशाच्या निर्मल पुजरा यांनी केवळ 6 महिने आणि 6 दिवसांमध्ये जगातील 14 सर्वोच्च शिखरे सर करून विश्वविक्रम तयार केला आहे. पर्याय आहे नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि भारत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नेपाळ. 36 वर्षीय निर्मल पुजरा या नेपाळीने केवळ 6 महिन्यामध्ये 8,000 फूटपेक्षा अधिक उंची असलेली जगातील 14 शिखरे सर करून एक नवीन विश्वविक्रम केला आहे. प्रश्न क्रमांक 10, 132.24 अब्ज डॉलर एवढे सर्वाधिक बाजारपेठ भांडवलासह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच RIL ही जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी ऊर्जा संस्था बनली आहे? पर्याय आहेत 3री, 4थी, 5वी आणि 6वी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6वी. 132.24 अब्ज डॉलर एवढे सर्वाधिक बाजारपेठ भांडवलासह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातील 6व्या क्रमांकाची सर्वात मोठी ऊर्जा संस्था बनली आहे. प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था म्हणजेच IAEA संदर्भात खाली दिलेली विधाने विचारत घ्यायची आहेत. विधान 1, राफेल मारियानो ग्रोसी यांची 4 वर्षासाठी IAEA नवीन महासंचालक म्हणून नेमणूक केली गेली आहे. विधान 2, IAEA ही एक स्वायत्त संघटना आहे आणि ती संयुक्त राष्ट्रसंघ, आमसभा किंवा संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद यापुढे अहवाल देत नाही. विधान 3, IAEA मुख्यालय न्यूयॉर्क या शहरात आहे. वरीलपैकी अचूक विधान ओळखायचं आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केवळ 1 म्हणजेच फक्त 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. फक्त 1 विधान अचूक असल्याने सी हे उत्तर म्हणजेच 3 क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, भारत व बांगलादेश या देशांमधील पहिला दिवस रात्र कसोटी क्रिकेट सामना खालीलपैकी कोणत्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे? पर्याय आहेत नेहरू स्टेडियम, इडन गार्डन स्टेडियम, वानखेडे स्टेडियम आणि अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इडन गार्डन स्टेडियम. भारत व बांगलादेश या दोन देशांमधील पहिला दिवस रात्र कसोटी क्रिकेट सामना इडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या माजी पोलीस महासंचालकाची नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत KS सारंगल, अनुप कुमार सिंह, दत्ता पडसलगीकर आणि सुबोध कुमार जयस्वाल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दत्ता पडसलगीकर. महाराष्ट्र राज्याच्या दत्ता पडसलगीकर माजी पोलीस महासंचालकाची नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 14, 2018 व्यास सन्मान नुकताच खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत ममता कालिया, सुरेश जैन, KShivareddy, लीलाधर जगोडी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लीलाधर जगुडी. 2018 व्यास सन्मान लीलाधर जगुडी यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 15, 31वा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहे डॉक्टर KC1, TM कृष्णा, MS स्वामीनाथन, चंडी प्रसाद भट्ट. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चंडी प्रसाद भट्ट. 31वा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार चंदी प्रसाद भट्ट यांना प्रदान करण्यात आला आहे.
तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.